ताजा अपडेट्ससाठी भेट द्या agrovan.com वर. नमस्कार, मी वैष्णवी. ॲग्रोवन अपडेटमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बघूयात काही ताज्या अपडेट्स. राज्य शासन 1200 कोटी रुपयांची वीज सबसिडी मराठवाडा, विदर्भ आणि इतर मागासलेल्या जिल्ह्यांमधल्या कारखान्यांना देतं, पण त्याचा फायदा केवळ 15 उद्योग उचलत असल्याची बाब समोर आली आहे. ही सबसिडी देताना अशा अटी घालण्यात आल्या होत्या की सबसिडीचा फायदा केवळ बड्या उद्योगांनाच होईल आणि लघु तसंच मध्यम उद्योग वंचित राहतील. मात्र एकूण 7500 कारखान्यांपैकी 15 कारखान्यांनी 65% सबसिडी उचलली अशी आकडेवारी समोर आली आहे. महाविकास आघाडी सरकारनं 2020-21 1200 कोटी रुपयांची सबसिडी दिली. त्यातील 750 कोटी रुपयांचा लाभ या 15 कारखान्यांना झाला. त्यात सर्व स्टील उद्योग आहेत. ही बाब समोर आल्यानंतर आता या सबसिडीचा फेर आढावा राज्य शासन घेणार असून राज्याचे उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री अजित पवार यांनी त्याबाबतची माहिती मागवली असल्याचं सूत्रांनी सांगितलंय. भारतातून दरवर्षी सुमारे 14 लाख मेट्रिक टन आंब्याची निर्यात होते, परंतु यावर्षी फळ पिकांसाठी सरकारकडून मिळणाऱ्या भरघोस अनुदानामुळे शेतकऱ्यांनी आंब्याला पसंती दिली असून देशात 27 मे पर्यंत तब्बल 21625 निर्यातक्षम आंबे प्लॉटची उच्चांकी नोंदणी करण्यात आली आहे. यामध्ये हापूस, केसर या प्रकारच्या आंब्यांना मागणी असल्यानं शेतकऱ्यांनी या वाणांना पसंती दिली आहे. दरम्यान यावर्षी तमिळनाडू, केरळ आणि उत्तर प्रदेश या राज्यांमध्येही निर्यातक्षम आंबा उत्पादन घेण्यासाठी अपेडा कर नोंद करण्यात येत आहे. यावर्षी सर्वाधिक नोंदणी ही कर्नाटक राज्यानं केली असून त्या खालोखाल आंध्र प्रदेश, महाराष्ट्र तसंच गुजरातमध्ये नोंदणी झाली आहे. फळपिकांसाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून अनुदान, ठिबक, शेततळे यांना आर्थिक मदत दिली जात असल्यानं शेतकरी आता आंबा लागवडीला प्राधान्य देत असल्याचं दिसतंय. राज्यभरात कापूस उत्पादन 2021-22 हंगामात वाढेल असा अंदाज व्यक्त केला जात असला तरी प्रमुख कापूस उत्पादक देशांमध्ये पिकासाठी सुरुवातीलाच नकारात्मक स्थिती तयार होतीये. अमेरिकेतली लागवड पूर्ण झाली असून टेक्सास भागात कमी पावसानं अडचणी येतात, तर भारतातली लागवडही स्थिर किंवा किंचित वाढेल. चीनमधली लागवडही पूर्ण झाली असून तिथल्या स्थितीकडे जगातल्या वस्त्रोद्योगाचं लक्ष लागलंय. 2020-21 जगात 25.5 दशलक्ष टन कापूस उत्पादन येईल असा अंदाज होता, मात्र जगाचं उत्पादन सरत्या हंगामात सुमारे 24 दशलक्ष टनांपर्यंतच आल्याची माहिती आहे. महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रात सर्वाधिक 44 लाख हेक्टरवर लागवड होऊ शकते, पण यातली फक्त 4 ते 5% क्षेत्रालाच सिंचनाची सुविधा आहे. यामुळं मोसमी पावसावरच पिकाचं सर्व अंदाज अवलंबून आहेत. यंदाचा साखर हंगाम देशाच्या साखर उद्योगासाठी आव्हानात्मक ठरतोय. कोविडच्या पार्श्वभूमीवर देशातील सर्व साखर कारखान्यांना स्थानिक साखर विक्री करणं कठीण जात आहे. यामुळे अधिकाधिक साखर निर्यात करण्याशिवाय कोणताही पर्याय कारखान्यांपुढे दिसत नाहीये. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतही गेल्या 3 ते 4 वर्षांच्या तुलनेत अधिक दर मिळतोय. सरकारी अनुदानाशिवायही साखर निर्यात केल्यास जागतिक बाजारात भारतीय साखरेचा दबदबा राहू शकेल. यंदा डिसेंबरच्या शेवटी केंद्र शासनानं साखर निर्यात धोरण जाहीर केलं होतं. यानंतर कारखान्यांनी पहिल्या 3 महिन्यांत निर्धारित 60 लाखांपैकी जवळजवळ 45 लाख टन साखरेचे करार झाले होते. यात गती घेतल्यानं साखर निर्यातीचं उद्दिष्ट जूनमध्येच पूर्ण होईल यात शंका नाही. हे उद्दिष्ट पूर्ण झाल्यास गेल्या दशकातला एक उच्चांक ठरेल असा अंदाज साखर उद्योगातला जाणकारांचा आहे. आता शेवटची अपडेट घेऊया मान्सून बाबतीत. अरबी समुद्राचा पूर्वमध्य भाग आणि कर्नाटक राज्याची किनारपट्टी दरम्यान चक्रीय वाऱ्याची स्थिती तयार झाल्यानं नैऋत्य मोसमी वारे म्हणजेच मान्सून पुढे सरकण्यासाठी पोषक वातावरण तयार झालंय. शनिवारी श्रीलंका, मालदीव आणि कोमोरींच्या अनेक भागात मान्सून व्यापलाय, तर उद्या मान्सून केरळात दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तवली आहे. मागच्या 3 दिवसांपासून श्रीलंका, मालदीव आणि कोमोरीन भागात नैऋत्य मोसमी वारे दाखल झाले आहेत. या भागात व्यापण्यास पोषक वातावरण असल्यानं बहुतांशी भाग व्यापलाय, तर आज आणखी काही भागांत मजल मारण्याची शक्यता असून उद्या केरळमध्ये दाखल होण्याचे संकेत हवामान विभागानं दिले आहेत. यासोबतच आजच्या ॲग्रोवन अपडेटमध्ये इथेच थांबूया. अधिक अपडेट्ससाठी ॲग्रोवन डिजिटलच्या फेसबुक पेजला लाईक करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आधुनिक तंत्राची धरली आकाश, नेटाफिम ठिबक ने साधला विकास, उत्पन्न भरघोस धान्याची रास, नेटाफिम जाय तिथे लक्ष्मीचा वास, नेटाफिम मुळे झाली प्रगती आज. नेटाफिम जगातील नंबर 1 ठिबक.